भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्य प्रकरणात वनविभागाच्या गाडीवर बसून वाघाचं चित्रीकरण करणाऱ्या वनविभागाच्या हंगामी मजुराला निलंबित करण्यात आलंय. वैयक्तिक कारणामुळे चर्चेला आल्यामुळे अभयारण्याची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तर प्रकरणाची अधिक चौकशी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. दरम्यान पवनी येथील उमरेड करांडला अभयारण्यात वनविभागातर्फेच नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या वनमजुरानं शासकीय वाहनाचा वापर करून जय वाघाच्या बछड्याचं चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विपिन टलमले असं या मजुराचं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास अशा प्रकारे वाघाचं चित्रीकरण करता येत नाही, मात्र शासकीय वाहनाचा वापर करून वनमजुरानंच हा सगळा प्रकार केल्यानं वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे. याआधीसुद्धा अशा प्रकारे नियम मोडल्यामुळे वनविभागानं त्याला 2500 रुपयांचा दंड करण्यात आला होता. हा जो प्रकार आहे हा म्हणजे अतिशय लाजीरवाना असा प्रकार आहे की टुरिझमच्या किती आहारी गेलेले आहे तुम्ही, आणि त्यासाठी तुमच्या पार्कला प्रमोट करायला किंवा वरिष्ठांना खुश करायसाठी तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकता हे याचं एक म्हणजे चांगलं उदाहरण आहे. तर पहिली तर कारवाई RFO करायला पाहिजे, कारण त्याच्या अधिकार क्षेत्रात जर हे प्रकार त्याची गाडी घेऊन जर सरकारी गाडी घेऊन होऊन राहिलेले आहे तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो RFO आहे की असं जर डिस्टर्बन्स तुमच्या पार्कमध्ये सुरू आहे तर पहिले वरिष्ठांनी त्या RFO कारवाई करायला पाहिजे, कारण याआधी असे प्रकार खूप झालेले आहेत.